देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। कोरोना या वैश्विक महामारी पासून बचावाकरिता शासन प्रशासनाने आपल्याला आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता लसीकरण मोहीम सुरू केली आहे। समाजसेवक पवन मस्के यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की आपली वेळ आल्यावर आपण जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून रोगांसोबत लढण्यासाठी आपण तयार राहू। 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार आहे, त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन समाजसेवक पवन मस्के यांनी जनते। आज माझा कोवॅक्सिनचा दुसरा डोस पूर्ण झाला असून सदर डोस अत्यंत सुरक्षित आहे आणि काही अशिक्षित लोकांनी आपल्या डोक्यामध्ये वॅक्सिनेशन बद्दल भ्रम ठेवलेला आहे की वॅक्सिनेशन शरीरासाठी हानिकारक आहे, त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरण कमी प्रमाणात होत आहे। सदर वॅक्सिनेशन अत्यंत सुरक्षित आणि प्रभावशाली आहे। याप्रमाणे आज माझे दुसरा डोस पूर्ण झालेले असून मला चांगला आणि सुरक्षित वाटत आहे। याद्वारे मी सर्व जनतेला एक आवाहन करतो की आपण येत्या 1 मे पासून 18 वर्षाचे वरील सर्वांनी आणि आपली वेळ जशी जशी येत आहे तशी तशी आपण लसीकरण व टीकाकरण करून घेण्यात यावे। आपला सेवक पवन मस्के, जनसेवक भंडारा। एलईडी टीवी, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, होम थिएटर, मोबाइल एवं अन्य सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुएं बजाज फाइनेंस के साथ किफायती दाम में उपलब्ध है साइट रेटिंग इलेक्ट्रॉनिक शोरूम में। बीएस क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।